मागील काही वर्षात बॉलिवूडमध्ये क्राईम सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांचा ट्रेंड खूप वाढला आहे. रोमॅन्टिक आणि ॲक्शन कॉमेडी चित्रपटांना कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी सस्पेन्स थ्रिलर जॉनर एक नवीन जुळूक म्हणून आला आणि हळूहळू हा प्रकार प्रेक्षकांची पहिली पसंती ठरत आहे. तलवार मर्डर केसबद्दल तुम्ही खूप ऐकले असेल. आरुषी तलवार हत्याकांडावर अनेक चित्रपट बनले आहेत. 2015 एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्याची कथा मुख्यतः आरुषी हत्या प्रकरणावर आधारित होती. तलवार मर्डर केसबद्दल तुम्ही खूप ऐकले असेल. हा चित्रपट एक रहस्यमय मर्डर मिस्ट्री असलेला रहस्य नावाचा चित्रपट आहे. के मेनन आणि टिस्का चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात जबरदस्त सस्पेन्स होता. या चित्रपटाची कथा एका 18 मुलीच्या हत्येभोवती विणली गेली होती. चित्रपटाची कथा तेव्हा सुरू होते जेव्हा एका डॉक्टरच्या 18 मुलीची हत्या होते आणि तिच्या हत्येचा आरोप तिच्या वडिलांवर होतो. डॉक्टरवर आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप असून सर्व पुरावे त्याच्या विरोधात आहेत. यामध्ये के मेनन आणि टिस्का चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. या अभिनेत्याने एका डॉक्टरची भूमिका साकारली आहे ज्यावर आपल्याच मुलीचा खून केल्याचा आरोप आहे. टिस्का खून झालेल्या मुलीच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. त्या मुलीची हत्या कोणी केली याचे गूढ उकलण्याभोवती चित्रपटाची संपूर्ण कथा विणलेली आहे. 2008 दुहेरी हत्याकांड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरुषी तलवार खून प्रकरणाचे गूढ उकलता आले नाही. त्यातही आरुषीच्या आई वडिलांनी तिच्या हत्येचा आरोप केला होता. 2015 रिलीज झालेला हा चित्तथरारक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट अनेक OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही ते ॲमेझॉन प्राईम आणि ZEE5 वर देखील पाहू शकता. यासोबतच हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपटही YouTube वर मोफत पाहण्यास उपलब्ध आहे. के मेनन आणि टिस्का चोप्रा यांच्या रहस्य या चित्रपटाला YouTube वर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट 3.4 मिलियन लोकांनी पाहिला आहे. तुम्हीही हा चित्रपट पहा आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.